मायाची सेवा करायला अंतर्मन तयार पाहिजे, चांगले विचार पाहिजे. साडेसतरा रुपयाची साडी वेळ देऊन त्या मेघाटची बेइज्जती करून टाकली. 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17.5 रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल, तोडावं लागेल. लाभ बलिदान घ्यावं लागलं तरी चालेल. आमचं तर सगळं चुकात होतं, राजकुमारजी आम्ही चुकातच होतोय. फक्त निरोप काय होता, तटस्थ राहा, ना इधर ना उधर. पण सुखातली आम्ही, दुखात नाही, कष्टात टाकण्याचं काम केलं, इमानदारीकडे जाण्याचं काम केलं. पण आम्हाला सांगायचं आहे, 17 रुपयाची साडी निवडणुकीस वाळीस वाटलेली, मतपरिवर्तन नाही करू शकत. इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे. अनेक आव्हानं तोडफोड करून आम्ही पाहतोय छत्रपतीनं पलटून लावलेल्या. ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे, त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा दाना नव्हता, तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला सेवाधर्म शिकवलेला आहे. पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय, याच अमरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या हिंदुस्थान